आज सकाळी म्हणजे व्हायरल जी क्लिप आहे तुम्ही म्हणता ती मी आज सकाळी पाहिली, परंतु त्या व्हायरल क्लिपमध्ये मी आज सकाळी पाहिले असतं त्यामध्ये जो काही प्रकार अजितदादा पवार यांचं माननीय मुख्यमंत्री यांचं नाव घेऊन जे सांगितलेलं आहे असा कुठलाही प्रकार हॉस्पिटलमध्ये झालेला नाही। तरी सदर प्रकारामध्ये साधारणतः आपले पेशंट जे आहे तर ती हॉस्पिटलमध्ये 29 तारखेला ऍडमिट केली होती। आपण 29 तारखेला ऍडमिट केली असताना सदरू पेशंट ही मुंबईला राहणारी होती। ती साधारणतः महिनाभरापूर्वी अळकुटी इथे आली होती। अळकुटी इथे आलेली असताना साधारणतः ती शेजारच्या गावांमध्ये ही डॉक्टरांकडे गेली व तिला काहीतरी प्रसूतीमध्ये काहीतरी अडचणी होत्या, त्यामुळे ती आमच्या हॉस्पिटलमध्ये तिचे कोणतरी नातेवाईक त्यांच्या सांगण्यावरून इथे आले। हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आलेली असताना किंवा हे केली असताना आपण साधारणतः तिच्या काही जे बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे रक्ताची तपासणी ते करून घेतल्या। रक्ताची तपासणी केल्यानंतर व तसेच पेशंटला चेक केल्यानंतर नंतर जे पेशंटला डिलिव्हरी करणे गरजेचे होते त्यानुसार सर्व पेशंटला सर्व गोष्टींची कल्पना देऊन आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले। डिलिव्हरीसाठी ऍडमिट केलेले असताना साधारणतः आपण सुरुवातीला तिची नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी जे ते प्रयत्न केले, परंतु नॉर्मल डिलिव्हरी होत नाही असं आपल्या लक्षात आलं। त्यानंतर पेशंटला सिझर करावं लागेल असे सांगून पेशंटच्या कन्सेंटनुसार सिझर केले। पेशंटच्या कन्सेंटनुसार सिझर करण्यापूर्वी साधारणतः जे योजनेमध्ये जे महात्मा ज्योतिबा फुले योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये जी आहे तर त्या साधारणतः योजनेमध्ये जे ही जी पेशंट आहे सिझरसाठी ती होऊ शकेल असं आपण त्याची कल्पना आपण पेशंटला दिली, तिच्या नातेवाईकांना देण्यात आली। त्या संदर्भातले कागदपत्र आहे तर ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा असं सिझर होण्यापूर्वी पेशंटला व पेशंटच्या नातेवाईकांना सांगितले होते। परंतु साधारणतः आपण जे सिझर करण्याच्या अगोदर अप्रुव्हल जे टाकतात म्हणजे साधारणतः सिझर करण्याच्या अगोदर तर तो आपण फोन करून महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे जे ऑफिसर लोक आहेत त्यांच्याकडून घेतला होता। सदर योजनेची कल्पना ही पेशंटला व पेशंटच्या नातेवाईकांना ही अजिबात नव्हती। ही कल्पना ही आमचे कर्मचारी किंवा आमच्याकडून ही पेशंटला मिळाली होती। आमचा उद्देश हा पेशंटला जे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे त्याचा जो लाभ आहे तो मिळवून देण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता। तसा प्रयत्न आमच्या स्टाफचा होता। सदरू पेशंटला व तिच्या नातेवाईकांना त्यासाठी जी योजनेसाठी जे लागणारे कागदपत्र आहेत किंवा जे रिपोर्ट आहे तर ते आणण्यासाठी मुदत देण्यात आली होती व तसेच वारंवार आमचा स्टाफ आहे महात्मा ज्योतिबा फुले योजना ही राबवण्यासाठी त्यांनी वारंवार विचारणा पेशंटला व पेशंटच्या नातेवाईकांना केली। त्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी होत्या। सदरू ज्या त्रुटी आहेत तर त्या निर्माण झाल्यामुळे ते पेशंटचं जे आपण अप्रुव्हलसाठी केस टाकतो ते अप्रुव्हलसाठी केस टाकण्यामध्ये उशीर झाला असं आज मला सकाळी आमच्या जे त्या महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमध्ये काम करणारा जो स्टाफ आहे त्यांनी सांगितले व साधारणतः त्यांनी जे अप्रुव्हल आहे तर ते 4 तारखेला टाकण्यात आले। 4 तारखेला अप्रुव्हल टाकल्यानंतर सकाळी सकाळी साधारणतः 9:30 वाजता अप्रुव्हल टाकले। जे काही पेशंटकडून जे योग्य तो जो सोनोग्राफीचा जो रिपोर्ट होता तर तो काही आम्हाला काही भेटला नाही। योग्य तो रिपोर्ट म्हणजे जो पहिला तिचा सोनोग्राफीचा रिपोर्ट होता त्याच्यामध्ये तिची एलएनपी आहे तर ती चुकीची आहे। ती जी एलएनपी आहे म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड किंवा तिची शेवटची पाळीची दिनांक जेव्हा की जेव्हापासून तिला दिवस राहायला सुरुवात झाली तो त्या रिपोर्टमध्ये होता 22/9/2020 तारीख ही अजूनही यायची। ही तारीख ही भविष्यातली तारीख आहे। परंतु त्या रिपोर्टनुसार जर आम्ही पुढे गेलो असतो किंवा केस आपल्याला टाकले असती तर साधारणतः पेशंटचा हा जो क्लेम आहे हा अप्रुव्हल भेटलं नसतं तो डिनाय झाला असता। म्हणून पेशंटच्या हिताची कल्पना म्हणून आमच्या आरोग्य आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं का जो हा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक सुधारणा करून आणा किंवा जर तुमच्याकडे दुसरा एखादा रिपोर्ट असेल तर तो तुम्ही हॉस्पिटलला सादर करा। त्याच्या नातेवाईकांनी असं सांगण्यात आलं की आमच्याकडे काही रिपोर्ट आहेत परंतु ते आमच्या मुंबईला राहिले आम्ही ते काही वेळामध्ये किंवा काही दिवसामध्ये तुम्हाला आम्ही आणून देऊ, परंतु वारंवार मागून येईल ते काही रिपोर्ट काय आम्हाला हॉस्पिटलला काही भेटले नाही। त्यामुळे जे काही रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार आम्ही साधारणतः 4 तारखेला पेशंटच्या आमच्या कर्मचाऱ्यांनी 4 तारखेला जे पेशंट साधारणतः डिस्चार्ज करण्याची तारीख जवळ आली होती त्यामुळे 4 तारखेला सकाळी अप्रुव्हलसाठी केस आहे तर ते टाकून दिली। अप्रुव्हलसाठी केस टाकल्यानंतर नॉर्मल रुटीनने अप्रुव्हल साधारणतः 2 ते 3 तासामध्ये येत असतं, परंतु त्यादिवशी काय आम्हाला अप्रुव्हल साधारण संध्याकाळी 7-7:30 पर्यंत भेटलं। संध्याकाळी 7:30-7:45 दरम्यान तिचं अप्रुव्हल आलं। अप्रुव्हल आल्यानंतर पेशंटचे साधारणतः आपण नॉर्मल रुटीन अप्रुव्हल आल्यानंतर सेकंडला जर 5 ते 6 दिवस झाले असतील सिझर होऊन तर आपण डिस्चार्ज करू शकतो। म्हणून आम्ही साधारणतः पेशंटला 5 तारखेला सकाळी 10 ते 10:30 दरम्यान तिला नॉर्मल रुटीन प्रोसिजरनुसार महात्मा ज्योतिबा फुले योजनेची जी रुटीन प्रोसिजर आहे डिस्चार्ज करण्याची त्या प्रोसिजरनुसार पेशंटला घरी डिस्चार्ज केलं। तिला त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचं काही कारण नव्हतं किंवा त्या अगोदरही साधारणतः अप्रुव्हल पेशंट आलेलं नव्हतं त्यामुळे पेशंट हॉस्पिटलमध्ये होती इजुली। जर तिचा आदेश अप्रुव्हल आला असतं समजा दुपारी 3 वाजता 4 वाजता जरी अप्रुव्हल आलं असतं तरी आम्ही संध्याकाळी तिला 3-4 वाजता इजुली तर डिस्चार्ज केला असतं।
तिला सकाळी डिस्चार्ज केल्यानंतर जे काही मातोजी चौकले योजनेनुसार जे काही रक्तलघवी तपासणीसाठीची सुरुवातीला पेशंट ऍडमिट होण्यापूर्वीची जी काही फी आहे किंवा पेशंटची साधारण जे काही औषधं जी असतात जी डिलिव्हरीच्या काळात चालू करण्यासाठी ती तिने सुरुवातीला मेडिकल मधून आणली होती किंवा थोडेफार काही जे चार्जेस आहेत तर ते आमचे जे पेडियाट्रिशियन आहेत त्यांच्याकडे कलेक्ट झाले होते. ते काही जे चार्जेस आहेत तर ते आम्ही रेग्युलर प्रोसेसनुसार तिला ते परत केलेले आहेत. ही रुटीन प्रोसेस आहे. याच्यामध्ये कुठलीही हॉस्पिटल कुठल्याही प्रकारची रक्कम अनामत म्हणून स्वीकारलेली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची अनामत रक्कम एखादी रक्कम हॉस्पिटलने स्वीकारलेली आहे व ती पेशंट हॉस्पिटलने परत रिटर्न केलेली आहे असं काही प्रकार झालेला नाही. त्यामुळे आम्ही जर पेशंटला जे साधारणतः घरी जाण्यासाठी जे काही चार्जेस असतात त्यासाठी पेशंटला घरी पाठवले. तिला घरी जाताना जे काही तीन दिवस चार दिवसाचे मेडिसिन आहे ते तिला त्याच्याबरोबर दिलेले. तिला परत फॉलोअपसाठी आम्ही तीन दिवसानंतर बोलवले. ह्या सदर प्रकारामध्ये पेशंट किंवा तिच्या नातेवाईकांबरोबर आमचा काही वाद झालेला नाही. तिचे जरी पेशंट तिचे जी प्रक्रिया आहे बरे होण्याची किंवा सदर होण्याची ही सर्व व्यवस्थित व्यवस्थित झालेली आहे. परंतु हा जो कॉल जो व्हायरल जो केलेला आहे विशाल शिंदे नामक जो प्रोग्राम मी माहिती घेतली असता असं कळलं की आमचा आमचे स्टाफ आहे तर त्या स्टाफला साधारणतः हा जो प्रोग्राम आहे तर तो पेशंट डिस्चार्ज होण्याच्या आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आला होता. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांनी सदरो पेशंटला तुम्ही का डिस्चार्ज करत नाही किंवा काही ही भाषा करून अरेरावी केली व अरेरावी केल्यानंतर असं कळलं की माझ्या खूप ओळखी आहेत माझा भाऊ तहसीलदार झालाय मी काही करू शकतो मी कुणालाही फोन करू शकतो व तुम्ही पेशंटचं जे काय आहे तर ते तुम्ही लगेच डिस्चार्ज करा. परंतु हॉस्पिटलमध्ये अप्रोल आल्यानंतर अप्रोल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण डिस्चार्ज पेशंटला करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्याविषयी त्या पेशंटला काही डिस्चार्ज झालं नव्हतं. अप्रोल आल्यानंतर पेशंट रेग्युलर प्रोसेसनुसार दुसऱ्या दिवशी 5 तारखेला डिस्चार्ज झालेला आहे. आणि मग त्यामुळेच कदाचित पेशंटच्या जे आमचे जे कर्मचारी आहे त्यांच्याबरोबर जे काही बाचाबाची झाली किंवा जो वादविवाद झाला त्याचा हेतू प्रोस किंवा तो राग मनात धरून विशाल शिंदे नावाचा जो काही पोरगा आहे त्यांनी ते रेकॉर्डिंग त्याचं जे अजितदादा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर जे काही रेकॉर्डिंग झालं ते व्हायरल केलेले असं दिसतंय. याच्यामध्ये हॉस्पिटलचे बदनामी करण्याचा उद्देश आहे. कोरोनाच्या आता सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो जेव्हापासून कोरोनाचा लॉकडाऊन चालू झालाय आमचं हॉस्पिटल आतापर्यंत एकही दिवस बंद नाही. एका दिवस आमची ओपीडी आतापर्यंत बंद झालेली नाही. पेशंट जे काही रेग्युलर पेशंट सीझरसाठी किंवा बाकीच्या इतर काही इमर्जन्सीमध्ये साठी येतात किंवा महत्वाच्या जो खुले योजनेमध्येही काही जे काही पेशंट ऑपरेशन होतात ते सगळे कोरोनाच्या काळामध्ये रेग्युलर चालू आहेत. म्हणजे आम्ही असं काही केलं नाही का कोरोनाच्या काळामध्ये सदर ऑपरेशन झालेत किंवा बंद झालेत किंवा काय झाली. पेशंटला आजूबाजूच्या जे 2-3 तालुके आहेत त्या 2-3 तालुक्यांमधल्या पेशंटला आपण महत्वाच्या जो खुले योजनेच्या अंतर्गत उत्तम प्रकारे सेवा देत आहोत. सदर सेवा देत असताना कोरोनाच्या काळातही आम्ही चालू आहे. परंतु सर सेवा देत असतानाही अशा प्रकारचं डॉक्टरांचं जे मनोधैर्य ही खच्चीकरण करण्याचा प्रकार चालू आहे याचा मी निषेध करतो. अशा प्रकारचे चुकीचं जे पोस्ट ह्या सोशल मीडियावर टाकलेले आहेत किंवा व्हॉट्सअपवरती प्रसारित केले आहेत युट्यूबवरती प्रसारित केलेले आहेत त्या संदर्भामध्ये माझी एक कळकळीची विनंती आहे की प्रशासनाने त्यावरती योग्य ती कारवाई करावी.